मी तुम्हाला साडीपासून गाऊन कसा शिवायचा, मग तो गाऊन कोणता, आपण नाईटी गाऊन असतो ना, तो मी तुम्हाला शिकवणार आहे. जो 3 मीटर 2 मीटर कपड्यामध्ये सुद्धा बसवू शकतात. तर आपल्या साडीमध्ये आपण एका साडीमध्ये 2 गाऊन आरामशीर होणार आहेत, आणि ते मी तुम्हाला उत्तम प्रकारे आणि चांगल्या आणि सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे. वेगळं म्हणजे काय, तर वेगळं तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिलेले असतील. वेगळं माझं असं असतं की जेवढं मला तुम्हाला सोपं करून सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही म्हणजाल वेगळं असं तुम्ही सांगता खरं लगेच लक्षात येतं, मग तुम्ही एवढं कसं काय जमतं. खरं सांगायचं, मला जेव्हा शिकायचं होतं तसं मला कोणी शिकवलंच नाही, कारण की मला एवढं अवघड अवघड शिकवत जे काही शिकायचं असेल ते शिकवायचे. पण मग मी काय करायची, ते सोप्या पद्धतीने मला लवकर माझं काम व्हायला पाहिजे आणि माझ्या लगेच लक्षात राहायला पाहिजे. मग ती आपली जी कला आहे तर ती सर्व मैत्रिणींपर्यंत पोहोचली पाहिजे हा माझा हेतू आहे. त्याचमुळे मी तुम्हाला आज मी या साडीपासून नाईटी गाऊन तुम्हाला कसा शिवायचा तो मी सांगणार आहे. आता गाऊन म्हणलं का मग आपला वन पीस पण येतो, तर वन पीस मी नंतर शिकवणार आहे. आता तुम्हाला मी फक्त या साडीपासून गाऊन शिकवणार आहे. 2 प्रकार वेगवेगळे शिकवणार आहे. तर आज मी हा पहिला प्रकार शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार शिकवणार आहे तुम्हाला गाऊनचा. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे ज्या काही मी बारीक बारीक टिप्स सांगते ते तुमच्या लगेच लक्षात येतील आणि तुम्हाला एकदम सोपं वाटेल. अवघड असं काहीच नाही आहे. तुम्ही म्हणसाल मग अरे आपण 2-3 मीटर कपडा आणून, कारण की गाऊनची शिलाई जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा गाऊन म्हटलं की आपल्याला तुम्हाला सांगते त्याची फिनिशिंग चांगली व्यवस्थित, तर तुम्हाला 500 ते 1000, 1500, 2000 तुम्हाला जसं पाहिजे तसा मिळतो. पण तोच कपडा आपल्याला तुम्हाला सांगते 200 रुपये मीटरनी असेल, 150 रुपये मीटरनी, 100 रुपये मीटरनी. आपण 2-3 मीटर तुम्ही एक गाऊन 2 मीटरमध्ये आरामशीर होतो. जर तुम्हाला जास्त घोळ हवा असेल तर तुम्ही 3 मीटर घ्या. तर मग तुम्ही हा मी हे जे तुम्हाला शिकवते सोप्या पद्धतीने शिकवणार आहे तुमच्या लगेच लक्षात राहील आणि लवकर होतो. तर तुम्हाला असं वाटेल सर आला आपण कपडा आणावा आणि आपणच शिवावा. जे आपण वर्षातून 2 घेतो, 3-4 गाऊन घेतो, 5 गाऊन घेतो, पण तेवढं हे करण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने आपणच शिवून बघूया असं प्रत्येक मैत्रिणीला वाटलंच पाहिजे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा. कटिंग शिलाई सर्व तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करायला विसरू नकात. नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आणि पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नकात की आजचा व्हिडिओ कसा झाला तुम्हाला. आपल्या गाऊनची किंवा ह्या मॅक्सीची जे काही तुम्ही म्हणत असाल त्याची तुम्हाला कटिंग आणि शिलाई कशी वाटली मला नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहते. आता ही साडी आपली तर मी याची अशी घडी घालून घेतलेली आहे. बंद बाजू माझ्याकडे आहे आणि अशी आपण ही डबल. तर असे हे 4 पदर आहेत. समोर ओपन बाजू आहे, बंद बाजू माझ्याकडे आहे. आता जेवढा पन्ना मोठा असेल तेवढा घ्या, म्हणजे आपल्याला काय होईल जास्त मोठे घोळ मिळेल. खालच्या साईडला आपण 3 इंच सोडणार आहे दुमडपट्टीसाठी आणि शोल्डरला आणि खालच्या साईडला. तर आता पूर्ण उंची घेणार. गाऊनची पूर्ण उंची 50 आहे, त्याच्यामध्ये आपण 3 इंच जास्त घेतले तर ही पूर्ण 50. आता या ठिकाणी आपण माप टाकणार. पूर्ण व्यवस्थित घडी घालून घेतली. डबल आहे, मागचा पुढचा भाग एकत्रच घेतलेला आहे आपण. या ठिकाणावरून ओपन बाजूनी मी 4 इंच घेतले. मोंढा उंची या ठिकाणी आपण 8 इंच घेतली. परत या ठिकाणावरून 2 इंच. मग आपला समोरचा गळा उंची किती, तर आप तुमच्या आवडीप्रमाणे 6 घ्या 7 घ्या, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी 8 घ्या. तर मी या ठिकाणी 6 घेते, 6 ते 7 घेणार आहे. परत आपल्याला पूर्ण अशी खालच्या साईडने लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे, तर या ठिकाणी आपण मोंढ्याचा आकार फक्त 1 देणार आहे, कारण आपण कोणत्याही बाजूनी घालू शकतो. आणि हा समोरील गळ्याचा या ठिकाणावरून गोलाई द्यायची. मग असं काही नाही, त्या ठिकाणी 1/2 इंच घेतलं पाहिजे, 1/2 इंच घेतलं पाहिजे, 1 इंच. तर मी या ठिकाणी बघा उंचीच्या या ठिकाणावरून 5 इंचावरती
एक पॉइंट घेणार। आता आपण हे कट करून घेऊया। हा जो कट करतो भाग तो जास्त मोठा असेल तरी चालतो आपल्याला, त्या ठिकाणी आपण चुन्या घेणार आहे। ही आपली शोल्डर, आणि हा मुंड्याचा भाग। तर आपण एकच आकार देणार आहे, मागचा पुढचा असा नाही, की जेणेकरून आपल्याला गाऊन कोणत्याही साईडने घालता येईल। आता हे जो पॉइंट घेतलेला आहे तर आपल्या चारी बाजूला आपण या ठिकाणी पॉइंट असे करून घेणार आहे। त्यातच आमची माऊ बघा मध्ये मध्ये येतोय, म्हणजे तो माऊ म्हणजे आमचा मोगली आहे। या ठिकाणी आपल्याला गळ्याला आता आपण घेणार आहे। आपला गळा उंची किती आहे? गळा उंची आपण 6-7 तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात। गळा रुंदी आपण या ठिकाणी बघा, गळा उंची घ्यायची या ठिकाणावरून 2 इंच आणि वरती सुद्धा 2 इंच। नेहमीप्रमाणे आपण गळ्याला कशी गोलाई देतो त्याप्रमाणे गोलाई द्यायची बॉक्स तयार करून। मग या ठिकाणी तुम्ही गोल घेऊ शकतात, पंचकोनी घेऊ शकतात। आता आपल्याला बाहेरच्या साईडला, आता ह्या गळ्याच्या बाहेरच्या साईडला 2.5 इंच अशी आपण मार्किंग करून घेणार। व्यवस्थित गोलाई द्यायची जसं आपण पॉइंट घेतलेला आहे त्यानुसार। बघा आमच्या मोगलीची निरीक्षण शक्ती किती आहे, तो सुद्धा एकदम काम काय करते काय नाही पूर्ण लक्ष देतोय। तर या ठिकाणी मी गळा असा कट करून घेतला। तर आता आपल्याला या पद्धतीने आपल्याला 4 पाहिजे, तर या ठिकाणी मी याचे 2 घेतले। आता आणखीन आपल्याला 2 काढायचे आहेत अशा पद्धतीने। तर त्यासाठी मी आता काय करते, दुसऱ्या कलरचं म्हणजे जी आपली बॉर्डर होती ना जास्तीची, एका साईडला बॉर्डर जास्त होती आणि एका साईडला कमी होती, तर जे दुसऱ्या साईडला होती त्यानुसार मी ही एक्स्ट्राची असलेली काढून टाकली खालच्या साईडची। आता जे आपण हे गळ्याचा आकार कट केलेला आहे त्याच्या आणखीन आपल्याला 2 पट्ट्या घ्यायच्यात। तर आता इथं जोड येणार आहे, तर 1/2 इंच थोडंसं आपल्याला पुढच्या साईडला सोडायचं आहे जिथं आपल्याला हा जोड येणार आहे त्या ठिकाणी। आता आपण कट करूया। हे खालच्या साईडला मी या ठिकाणी 1/2 इंच सोडलेले आहे। जसा आपण वरचा गुलाबी कट केलेला आहे त्याचप्रमाणे खालचा सुद्धा कट करणार। या ठिकाणी पण आपल्याला जास्त घ्यायचं नाही, जेवढा वरच्या गळ्याची गोलाई घेतली होती आपण वरच्या 2 पट्ट्यांची त्याचप्रमाणे खालच्या सुद्धा 2 पट्ट्यांची गोलाई घेतली। आता आपल्याला बाहीचं माप टाकायचं। आपण मोंढा उंची किती घेतली? 8 घेतली। तर या ठिकाणी आपण थोडी 8.5 घ्यायचं, म्हणजे घडी आपल्याला बाहीची 8.5 घ्यायची। उंची आपण आपल्या आवडीप्रमाणे आणि दुमडसाठी तुम्हाला किती पाहिजे तेवढं घ्यायचं, म्हणजे नेहमीप्रमाणे आपण 1.5 इंच जास्त घेतो त्याप्रमाणे घेतलं तरी चालतं। या ठिकाणी मोंढा उंचीसुद्धा खोली आपण 3 इंच घ्यायची आणि या ठिकाणी सुद्धा मोंढ्याचा आकार आपण 1 देणार आहे। भाईला सुद्धा आपण मोंढ्याचे आकार 2 दिलेले नाहीत, 1।
त्यानंतर आपण आतल्या साईडला 1 इंच घेतो, तर या ठिकाणी सुद्धा आपण बरोबर, आणि खालच्या साईडला आपल्याला थोडीशी गोलाई द्यायची आणि हा तिरकस आपण 1/2 ते 1 इंच असा कट करणार. आता आपण काय करूया, आता शिवूया. आता शिवण्याची पद्धत बघा. आता सर्वप्रथम आपल्याला ही गळ्याची पट्टी तयार करून घ्यायची. त्यासाठी मी कॅनव्हास कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण ह्या ज्या पट्ट्या कट केलेल्या आहेत त्याचप्रमाणे कट केलेल्या आहेत. तर अशा ह्या 2 एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या आणि त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचा. मग हा तुम्ही चिटकवून सुद्धा घेऊ शकतात किंवा डायरेक्ट सुद्धा शिवू शकतात. तर मी या ठिकाणी बघा डायरेक्ट शिवतीये, म्हणजे ह्या 3 पट्ट्या आपल्याला एकावर एक असल्या पाहिजेल. 1/2 इंचावरती टीप मारून जोडून घ्यायचं. अवघड असं काहीच नाही, खूप सोपं आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आतील जो आहे तो कट करून टाकायचा. कट केल्यानंतर एक्स्ट्राचा आपण जे कट मारून घेतो ते असे तिरकस कट मारायचे, कधीही सरळ मारायचे नाहीत. आणि अशा पद्धतीने आपल्याला आता एक बाजू आतल्या साईडला दुमडायची. कशीही दुमडली तरी चालते. आणि 1/2 इंचावरती अशी टीप मारून घ्यायची. 1/2 इंचावरती मारा, नाही तर कडेनी मारा तरी चालून जाईल. फक्त एकसारखी मारायची एवढं खरं. टिपा मारताना आपला कुठलाही कपडा दुमडला जाणार नाही, कुठे चून येणार नाही याची काळजी घ्यायची. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही, आम्ही तर कुठल्या गाऊनला कॅनव्हास लावलेला पाहिला नाही आहे, पण आपण हा साडीचा बनवतोय त्याच्यासाठी सपोर्टिंगला गळ्यासाठी आपण लावतोय. आपली ही गुलाबीवरची गळ्याची पट्टी आहे, त्याला सोडून एक्स्ट्राचा जो कपडा आहे खालचा तो कट करून टाकायचा. आता आपण दुसरा सुद्धा याचप्रमाणे तयार करून घेणार. जसा आपण गळ्याचा आकार दिला होता त्याप्रमाणे आपली ही पट्टी तयार झाली गळ्याची. आपली ही दुसरी सुद्धा तयार आहे. भाई सुद्धा आपण तयार करून घेतली. आता आपण हा खालचा भाग, दोन्हीतला आपण आधी एक तयार करून घेऊ. आता या ठिकाणी आपण जी मार्किंग केलेली होती तर त्या ठिकाणावरून आपल्याला, म्हणजे या ठिकाणी बघा 5.5 ते 5.5 इंचावरती आपण आता या ठिकाणावरून एकसारख्या चुन्या घेणार आहे. मग त्या 1/2 इंचाच्या घ्यायच्या, 1 इंचाच्या घ्यायच्या, ते तुमच्या कपड्याचा अंदाज बघायचा. जास्त घोळ असे पाहिजे असेल तर आपण ह्या ठिकाणी 1/1 इंचाच्या घेतो, कारण की आपण कपडा पण जास्त घेतलेला असतो. तर मी ह्या साडीचा शिवते, साडीचा खालचा जेवढा 50 असतो तर तेवढा तुम्ही प्रॅक्टिससाठी घेऊ शकतात. तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि ज्यावेळेस तुम्हाला गाऊन शिवायचा असेल तर तुम्ही कपडासुद्धा घेऊन येऊ शकतात. कॉटनचा कपडा एवढा काही महाग नाही, 150 रुपये मीटर आहे आणि चांगल्या क्वालिटीचा. अशा पद्धतीने आपण बघा जिथं मार्किंग केली होती तिथपर्यंत चुन्या मारून घेतल्या या पद्धतीने. आता आपल्याला दुसरा सुद्धा याच पद्धतीने तयार करायचा. आता आपण ह्याच्यावरती ही गळपट्टी जोडणार आहे. तर या ठिकाणी बघायचं बरोबर बसते की नाही. जर आपल्याला कमी पडलं तर आपल्याला दोन्ही साईडच्या 1-1 चुना उसवायच्या.
आणि जास्त जर झालं हे खालचा घे तर परत चुन्या मारायच्या. म्हणजे असं होतं, मग त्यावेळेस लावायच्या पहिले आपल्याला चेक करणं फार गरजेचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण जोडून घेणार. तर आपल्याला आता 1 इंच वरती उरलेलं आहे, तर आता आपल्याला दोन्ही साईडनी 1-1 चून उसवायची आहे. दोन्ही साईडची 1-1 उसवून घ्यायची. आता ही आपल्याला उसवायची गरज पडली नसती, पण ती बॉर्डर जी आपण खालची काढलेली आहे 5-6 इंचाची, त्यामुळे आपल्याला हे कमी पडलेलं आहे. नाहीतर साडीची आपली साडी जी उंची असते ते बरोबर बसते. आता आपल्याला ही लावायची. आता या ठिकाणी आपण कसं लावतो, जी गळपट्टी आपण घेतलेली आहे ती वरच्या साईडला ठेवली. आता या ठिकाणी मी खालच्या बॉर्डरचा गळपट्टीला लावले, मग तुम्ही ते खालच्या साईडला, वरच्या साईडला, कोणत्याही साईडला ठेवू शकतात. तुमच्या साडीला असेल तर, नाही तर एकसारखा सगळा कपडा घेतला तरी चालून जातो. असं चेक करत करत आपल्याला गळपट्टी जोडायची असते. कधी हे जास्त पण होतं, कधी कमी होतं, फक्त ते आपल्याला ॲडजस्ट करायला यायला पाहिजे. मग जास्त झालं तर चून द्यायची, हे लक्षात द्यायचं कधीही. तर अशा पद्धतीने आपण आता हे जोडलेलं आहे. आता आपल्याला आणखीन एक चून द्यायची साईडला. या ठिकाणी आता आपण चून देऊया. आता दुसरं सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं. आता आपण मागच्या वेळेस आपण गळपट्टीवरच्या साईडला ठेवली, या ठिकाणी आता आपण खालचा भाग ठेवतो. म्हणजे आपल्याला हा कोणत्याही पद्धतीने आपण लावू शकतो, शिवू शकतो, हे तुम्हाला दाखवते मी. खूप सोपं आहे आणि गाऊन पण खूप छान दिसतो आणि आपल्याला वापरायला पण मस्त वाटतं, कारण की हे फार सुटसुटीत गाऊन आहे, शिवायला सोपं आहे, कटिंग सोपी आहे. आता ह्या साईडने सुद्धा लावायचं दाखवलं. आता आपल्याला द्यायचे दापटीप. आता दापटीप देताना नेहमीप्रमाणे आपलं ज्या ठिकाणी आपण दुमडतो त्या साईडला आपल्याला दापटीप द्यायची. तर आपण गळ्याच्या साईडला दुमडलेला आहे, कारण खालच्या साईडला आपल्या चुन्या येत आहेत. मग या ठिकाणी तुम्ही लेस लावू शकतात किंवा याला गोठसुद्धा मारू शकतात गळ्याला आणि डायरेक्ट वरती ठेवून जोडून घेऊ शकतो. म्हणजे बऱ्याच पद्धतीने आपण गाऊन शिवू शकतो. आता हा मी तुम्हाला पहिला प्रकार दाखवला. अशाच बऱ्याच प्रकारच्या गाऊन आहेत. एकसारखी टीप मारल्यानंतर बघा किती छान दिसतं, आणि याच्यावरती तुम्ही आणखीन लेस लावल्यानंतर आणखीन छान दिसतं. हा झाला एक भाग तयार. आता हा दुसरा पण तयार आहे आपला. आता आपण हे शोल्डर जोडूया. शोल्डर जोडताना नेहमीप्रमाणे आपण कसं ब्लाऊजला जोडतो त्याचप्रमाणे या ठिकाणी पण आपण हा जोडणार आहे. डबल टिप मारायला विसरायचं नाही. शोल्डर जोडताना सहसा शिलाई बारीक ठेवत जावा. याच्यावरती सुद्धा तुम्ही दापटीप देऊ शकता शोल्डरवरती. आता आपल्याला बाही जोडायची. त्याचा मध्यावरती आपण ठेवून बाही जोडून घेणार. आपल्या हे बघा बाही जोडून झाल्या, जसे आपण नेहमी ब्लाऊजला जोडतो त्याचप्रमाणे. आता आपल्याला फिटिंग करायची.
फिटिंगला तर आपण याच्यामध्ये जास्त शिलाई मार्जिन घेतलेली नाही आहे. तुम्ही मापं टाकताना बघितलं आणि मी तुम्हाला सांगितलं पण नाही आहे की शिलाई मार्जिन याच्यामध्ये असते. तर शिलाई मार्जिन सोडायचंच नाही आहे कारण की गाऊन हा मुळताच लूज असतो. मग शिलाई मार्जिनचा प्रश्नच येत नाही आहे. फक्त अर्धा इंचावरती टिप मारायची. डबल टिप मारून घ्यायची. कधीही सिंगल मारायची नाही. तर मी दोन्ही साईडला सेम अशी बॉर्डर आलेली आहे. आपल्या साडीचा अंदाज घ्यायचा आणि त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचा कपडा. आता खालच्या साईडला थोडंसं तर त्या ठिकाणी गोलाई द्यायची. आता ही जशी टिप मारली तशीच आपण आता साईडची मारणार आहे आणि त्यानंतर ही अशी दुमड घेणार. तर या ठिकाणी बघा दुमड कशी दुमडायची खालच्या साईडची. डायरेक्ट दुमडून घेतो आपण आतल्या साईडला दुमडून 2 इंच अशी टिप मारून घेणार आणि साईडची पण फिटिंग करून घेतली आणि अशा पद्धतीने आपला गाऊन तयार झाला. तर तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही शिवून बघणार आणि मला नक्की कळवणार की हा गाऊन कसा झाला. पूर्ण शिलाई बघा, याच्या प्लेट्स पण तुम्हाला व्यवस्थित दिसतील.